श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्यांना ज्यांना मंगल कलश स्थापित करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. जेव्हा आपण घट स्थापना करतो तर त्याच दिवसापासून आपण आपल्या घरामध्ये मंगल कलशसुद्धा स्थापित करू शकतो. हा अत्यंत उत्तम योगायोग मानला जातो आणि या दिवशी जर तुम्ही मंगल कलश स्थापित केला तर नक्कीच त्याचे तुम्हाला द्विगुणित असे फायदे मिळणार आहेत. तर हा मंगल कलश वर्षभरासाठी आपल्या घरामध्ये नक्की स्थापित कसा करायचा, कोणत्या विधी आहेत, त्याचबरोबर हा कलश नंतर आपल्याला जेव्हा बदलवायचा असतो म्हणजे त्यातलं पाणी कधी बदलवायचं, त्यातला नारळ कधी बदलवायचा, तांदूळ कधी बदलवायचे, पाण्याचं नक्की काय करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, मंगल कलश जो आपल्या घरामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये नेहमीकरिता भरतो तो मंगल कलश वेगळा आहे, म्हणजे त्याच्याचबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आता घट स्थापनेमध्ये आपण जो कलश भरत असतो तर तो वेगळा असतो, पण ज्यांना इच्छा असेल की आपल्या घरामध्ये मंगल कलश भरावा तर त्यांनी हा मंगल कलश नक्की भरा. घटस्थापनेच्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे, तर याच दिवशी तुम्ही हा मंगल कलशसुद्धा भरू शकता. कलशाची निर्मिती ही समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी झालेली आहे आणि सागरामध्ये तर सर्व नद्यांचं तीर्थ समाविष्ट झालं आहे. याशिवाय सागर ही भगवंताची विभूती आहे, यामुळे मंगल कलशामधल्या जलामध्ये गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा, गोदावरी आदी सर्व सरितांच्या तीर्थाचा वास असतो. कलशाची निर्मिती समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासारखी आहे. कलश या भांड्याला आपण कळशीसुद्धा म्हणतो. आपल्याकडे मंगल कार्यादी प्रसंगी कलशाला फार महत्त्व आहे. देव आणि दानवांनी समुद्र मंथन करण्यामागचा हेतू असा होता की या मंथनातून अमृत निघावं, पण हे अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्या विश्वकर्माने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांड तयार केलं आणि तेच भांड म्हणजे कलश. म्हणूनच सर्व कलांनी युक्त असा कलश. कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात असं कालिका पुराणामध्ये म्हटलं आहे. कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण आणि दाही दिशा वेष्टून द्वीपाल निवास करतात. कलशाच्या पोटामध्ये सप्तसागर, सप्तदीप, ग्रह नक्षत्र, कुलपर्वत, गंगा सरिता आणि 4 वेद असतात असं समजून त्याचं चिंतन आपण करावं. ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढलेल्या कलशाची स्थापना करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जल घालून सोनं, माणिक मोती, पाचू, प्रवाळ, पुष्पराज ही पंचरत्नसुद्धा घातली जातात. पण आता आपल्याकडे ही पंचरत्न अवेलेबल नसतात किंवा आपण ते नाही करू शकत, म्हणून आपण एक कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये पाणी भरायचं आहे. या कलशामध्ये 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. नागवेलीची पानं असतील तर ती 5 पानं या कलशामध्ये ठेवायची आहेत. आणि जर तुमच्याकडे नागवेलीची पानं नसतील तर कोणतीही पंचपत्री तुम्ही ठेवू शकता, जिला आपण आंब्याची पानं किंवा मग दुर्वा पण आपण ठेवू शकतो. आणि ते पंचपत्री जी आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला हे फळ जे आहे, नारळ जो आहे किंवा श्रीफळ जे आहे ते त्याच्यावरती ठेवायचं आहे. हे ठेवण्याच्या अगोदर आजी काही सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आपण ठेवलेलं आहे तर त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तुम्ही त्या कलशामध्ये 1 फूलसुद्धा टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपण हा कलश जो आहे तो भरून घ्यायचा आहे. एक खाली एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. त्या तांदूळावरती म्हणजे संपूर्ण अक्षता, त्या अक्षतांवरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा संपूर्ण कलश जो आहे तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला मंगल कलश जो आहे तो भरून घ्यायचा आहे. माती हा भूमातेचा अंश आहे आणि भूमी ही सुवर्णाची माता आहे. यामुळे मृत्तिकेचा आणि सुवर्णाचा कलश धार्मिक कार्यासाठी वापरला जातो. परंतु माती कलश धक्का लागला तर भंगण्याचा संभव असतो आणि सुवर्णाचा कलश जो आहे तो आर्थिक दृष्टीने अशक्य आहे आपल्यासाठी. म्हणून अशा कार्यासाठी आपण तांब्याचा कलश वापरतो. घरात ठेवलेल्या कलशाची अथवा दरवाजात चौकटीमध्ये जर तुम्ही कलश भरून ठेवत असाल तर त्याचा कुलाचार नक्की करा. म्हणजे बघा, काही लोक मुख्य द्वाराच्या चौकटीमध्ये सुद्धा असा कलश भरू शकतात. तर तुम्ही जर घरामध्ये जो कलश भरलेला आहे तर त्याची तुम्हाला रोजची पूजा जी आहे ती करायची आहे. रोजची पूजा कशी कराल? तुम्हाला जर पाणी बदलणं शक्य झालं तर तुम्ही रोजच्या रोज हे पाणी बदलू शकता.
आणि नारळ धुवून घेऊ शकता, नागवेलीची पानंसुद्धा बदलू शकता, किंवा आंबा असेल तर आंब्याची पानंसुद्धा बदलू शकता. पण जर शक्य नसेल तर मंगळवार आणि शुक्रवार हे दोन वार आहेत की या दिवशी तुम्ही आवर्जून यातलं पाणी बदलवायचं आहे. नारळ जो आहे तो तुम्ही तसाच ठेवू शकता. तुम्ही पौर्णिमा टू पौर्णिमा अशा पद्धतीने हा नारळ बदलू शकता. तांदूळ जे आहेत ते कलशाच्या खालचे ते सुद्धा तुम्ही आठवड्याभरातून एकदा बदलवा, महिन्यातून एकदा बदलवा, हरकत नाही. चांगले असतील तर तसेच ठेवले तरी हरकत नाही, पण महिन्यातून एकदा आपण बदलवतो. पौर्णिमा तिथीला तुम्ही जसा नारळ ठेवता तर त्याच पद्धतीने तुम्ही तांदूळसुद्धा बदलू शकता. तर प्रत्येक घरातील महिलेनी जेव्हा तुम्ही पूजा करता तर त्यावेळी त्या कलशाची सुद्धा पूजा करायची आहे. हा कलश जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवांच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे. म्हणजे आपण जर देवांसमोर बसलेलं असाल तर आपल्या तो डाव्या साईडला येईल, अशा पद्धतीने हा कलश आपल्याला भरून ठेवायचा आहे. कलशाला प्रार्थना करायची आहे, आपल्या घरामध्ये सुख शांती यावी यासाठी आपण कलश पूजन करायचं आहे. आणि याच्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे, अशा पद्धतीने आपण त्याची पूजा करायची आहे. याला फुलं अर्पण करायची आहेत आणि असा कलश जो आहे तो प्रत्येक दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायचाच आहे. भले तुम्हाला त्यातलं पाणी चेंज करता येणं शक्य नसेल तर तुम्ही तिथी बघून मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी तुम्ही हे पाणी जे आहे ते बदलू शकता. जेव्हा पौर्णिमा येते, अमावस्या येते, तेव्हासुद्धा तुम्हाला हे पाणी आणि तांदूळ जे आहेत ते बदलवायचे आहे. असा मंगल कलश जर आपल्या घरामध्ये राहिला तर कोणत्याही प्रकारचं दुःख संकट आपल्या घरावरती येत नाही. ते दुःख जे आहे किंवा ते संकट जे आहे, येणारं संकट तो कलश स्वतःवरती घेतो. म्हणजे माता लक्ष्मी स्वतःवरती ते संकट घेते आणि आपल्या घरातल्या व्यक्तींची त्यापासून सुटका करते. म्हणून बऱ्याच जणांच्या इथे आपल्याला असं आढळतं की हा कलशातला नारळ कधीकधी फुटतो आणि त्यावेळी भीती वाटते की नक्की काय झालं असेल. तर कधीकधी अशासुद्धा गोष्टी असतात की काहीतरी वाईट घटना घडणार होती पण ती घडता घडता राहिली आणि कलशाने ती स्वतःवरती घेतली असं म्हणतात. आणि मग हा नारळ जो आहे तो बदलवला जातो. हा नारळ जो आहे तो तुम्ही 15 दिवसांतून किंवा 1 महिन्यातून बदलवा. बदलवल्यानंतर पहिला जो नारळ आहे तो तुम्ही पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जित करून द्या. हा मंगल कलश ज्या ज्या व्यक्ती घरामध्ये भरतात त्या व्यक्तींच्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा येते आणि तिथलं वातावरण सुद्धा अतिशय प्रसन्न झालेलं असतं. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी त्या घरामध्ये थांबत नाही. तर अशा पद्धतीचा मंगल कलश जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही 3 तारखेला भरू शकता आणि तो कायम तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. आता परत एकदा पुन्हा सांगते की नवरात्रामध्ये जो कलश भरला जातो तो कलश वेगळा असतो देवीसाठी भरला जाणारा. आणि हा जो कलश आहे तर तो आपल्याला रेग्युलर घरामध्ये ठेवायचा आहे. म्हणून हा रेग्युलरचा कलश जो आहे तो आपण पहिल्याच दिवशी भरून ठेवायचा आहे. तुमचा देवीचा असेल तर तो दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.